राजा कौन? बजरंग दल, बजरंग दल। भारत माता की जय। पुण्य श्लोक छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। सियावर रामचंद्र की जय। महंत गुरुवर्य भास्कर गिरी महाराज, त्याचप्रमाणे विवेक कुलकर्णी, जनार्दन महाराज वैद्य, ज्यांचा सत्कार होतोय ते शंकरजी गायकर, कोंडार महाराज, मेटे महाराज, दीपक महाराज, रामनाथ महाराज, वैभव भाऊ, प्रदीप भेटे भाटे, सीताराम बागरे आणि सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आज भास्करगिरी महाराजांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. ते आपल्याला जीवनात भविष्यकाळात साथ देईल आणि प्रेरणा देईल असंच काम केलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराजा सत्कार केला आणि सावित्रीबाई विद्यापीठानं मला जीवनगौरव पुरस्कार दिला आणि आयुष्यातल्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक या कामाला विद्यापीठानं गुणगौरव केला म्हणून या वयातही नवीन ऊर्जा मला प्राप्त झाली असं म्हणायला हरकत नाही. 82 वर्ष चालू आहे परंतु सामाजिक ऊर्जाचं काम करायचं ठरवलं आहे. आकळा तालुक्यातल्या जनतेनं सतत उपकार केले, सतत मदत केली, माझा सत्कार त्यांचा आहे. आकळा तालुका अडचणीचं होतं, पाणी नव्हतं, निळवंडे झालं, पिंपळगाव खाट झालं, व धरणं झाली, रस्ते, वीज, शैक्षणिक सगळी कामं झाली. हे कामं झाल्यानंतर संस्था निर्माण केले, अगस्ती कारखाना केला, दूध संघ केला, सगळे केले. हे चांगले काम माझ्याकडनं आयुष्यात घडले. हे कामं चांगले चालू ठेवा माझी आपल्याला विनंती आहे की हे कामं प्रगतीपथावर नेलेला चांगलं चालू ठेवा, कृपया बंद करू नका, हीच विनंती आहे. आणि हे शैक्षणिक कामासाठी आदरणीय दादासाहेब रुपते, यशवंतराव बागरे, भाऊसाहेब भांडे, लालचंदजी शाह, बुवासाहेब नवले यांच्या ज्येष्ठ मार्गदर्शनाखाली शैक्षणिक काम करता आलं, त्यांना देखील धन्यवाद देतो. शंकर गायकर सारख्या आपल्या सामान्य कार्यकर्त्याला देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर जे भास्करगिरी महाराजांनी सांगितलं ते स्वप्न देशभर प्रेरित करण्याचं काम त्यांच्याकडनं व्हावं. अकोला तालुक्याला इतिहास आहे, अकोला तालुक्याला समृद्धीचा आहे. मला एक माणसानं पुस्तक दिलं. काय दिलं? की अकोला तालुक्याचा इतिहास काय, हरिश्चंद्रगडावर शिवमंदिर, अमृतेश्वरावर शिवमंदिर, टाकारात शिवमंदिर, अकोल्यात सिद्धेश्वरचं मंदिर, 10 शतकाचा अकोला तालुक्याला सामाजिक राजकीय इतिहास आहे. आपल्या पूर्वजांनी जी संस्कृती, जी विचार चालू ठेवले ते वेडे होते का 10व्या शतकापासून? आणि काही चुकीचे लोक विचार सांगतात त्याचा मुकाबला केला पाहिजे आणि आपल्याला आपलं हे संस्कृतीचं वैभव अकोला तालुक्यात जतन करू. पुन्हा एकदा
शंकरजी गायकरांकडनं उत्कृष्ट काम व्हावं आणि देशपातळीवर चांगलं काम घडावं ही त्यांना आपल्या अकोला तालुक्यातर्फे शुभेच्छा व्यक्त करतो. घासकरगिरी महाराजांनी राम मंदिराचं काम सुरू केलं, या वर्षी ते पूर्ण करणार आहेत असे तपस्वी माणसं आपल्याकडे आलेत. त्यांचा मनापासून त्यांचा धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पिचर साहेब. आपण जे अकोले तालुक्याबद्दल विचार व्यक्त केले त्याबद्दल मी आपणा आभारी आहे. यानंतर विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री माननीय शंकरजी गायकर यांना